नीट उत्तर हवंय आणि मला नाती सांगा वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात शांताराम जबरदस्त काय हे माझ्या वडिलांच्या वडिलांचं नाव शांतारामच होत यू नो वॉट इट्स नॉट लाईक आय डोंट नो हाऊ टू स्पीक इंग्लिश पण कसं आहे ना आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी कळलं ना निक आता निघ अब वो ऐसा है कि हम महाराष्ट्र के सातारा जिल्ह्या के छोटे से गाव में से हा आए है अब छोटा गाव है पर लय भारी एकदम मस्त है ओ मराठीत बोलू का मराठी ओ देवाना तुझा मी यार तुझा आशिक जय गय पाहून आता तुझी कातर दिल घायल जायलंय सांग लव मॅरेज माझ्याशी हॅलो मी काय म्हणतो हॉस्पिटल उघडे गे हो उघडे मग त्याला कपडे घाला ठेवा फोन अरे आग लगा चाहे बस्ती में बाबा तो रहता मस्ती में शिशिर तुरु 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 तेरे मेरे पे शिशिर ऋतु तुम्ही लग्न का नाही करतो हा चालू आहे ना पोरी बघायचं चालू आहे सकाळ संध्याकाळ पोरी बघायला सकाळ संध्याकाळ पोरी बघायला त्यांच्या घरी जायचं असतं पोरींच्या माग नाही माझ्या हातात पैसे टिकत नाहीत मग किशात ठेव ना सर खिशात पण पैसे टिकत नाहीत सर मग मला दे आपण सकाळी ऑफिस मध्ये जातो ना तेव्हा आईचा डबा मिळतो आपल्याला हातात आईंनी केलेला त्यानंतर ती सगळं आवरते या चार भिंतींना ती घर बनवते पण शेवटी ती घरातच असते ना ती कुठे काय करते किती चहा बनवला उगाच तुम्हाला त्रास कांदे पोहे सांगितले असते तर खारी देऊ बुडून खायला नको नको कशाला बोटच पुरे सातवी आठवी शिकली मी आठवी तू किती शिकलीस एसएससी तीनच मी बघ आठवी हेल पाच ही पाहिजे त्याला ती पाहिजे त्याला एक सात दोन 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 पाहिजे अरे आपल्याला पण नाही पाहिजे आपण आपला तर मस्त मलंग सलंग पलंग कस अस ऐ चेक कर कोण शंभो योगा म्हणतो ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते त्या सप्त सुरांच्या लाटे वरुणी साध ऐकुनी होई राधा ही बावरी कौन तुम हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे नहीं खड़े होते जहां खड़े हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती है नंबरदार त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील सर मला पेरू 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 काय पेरू काय पेरू काय फळं मिळतील बोलला ना म्हणून त्या गाण्यावर मला नाचायचंय लावा ते गाणं आता कसं वाटतंय पोटात लय दुखा देव मुंग्या आल्या नसत्या मुंग्या हा काय मग असं होते थांब अकरा तंबाखू खाता हा तंबाखू खाता हा हाय माझं गाणं काय होत आता मला काय माहित माझं मला आठवत नाही तुला काय सांगू मला परीचे पंख मिळाले असं गाणं होतं माझं का बर्ड फ्लू झाला होता पेंगाळ आले तुला मिळाले अरेंज की लव बटर स्कॉच
आणि तुम्हाला मला नुसती स्कॉच काय खाणार हे नाही. मुझे हमेशा से आईफोन पसंद था लेकिन इतने पैसे नहीं थे तो मौसी ने बोला कि किडनी बेच दे. आज मेरे पास दो दो आईफोन है लेकिन मौसी नहीं रही. ते सारसबाग का काहीतरी इकडेच आहे ना? काहीतरी नाही, सारसबाग. अभिमानाने नाव घ्यायचं सारसबागेचं. काय झालं? अभिमान हवा सारसबाग. मी बोलू? रव्याचं लाडू आणलंस का बाबा? नाही. का नाही आणलं बाबा? तो रव्या रडायला लागला. मग लाडू कसं देणार? कोण रव्या बाबा? रव्या पाटील. त्याच्या आईने उलट मलाच मारलं माझ्या पोराचे लाडू का चोरतो म्हणून. अरे नाव काय तुझ? निर्जरा. ए सिनियरला निर्लज बोलते. निर्लज बोलते तुला लाज नाही वाटत? नाही.